नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आताच सबस्क्राइब करा। खरं तर माझ्यासाठी हा पहिला आयुष्यातला हा पहिला क्षण असा आहे की अविस्मरणीय आहे। आणि शाखा तळा, साहित्य परिषद शाखा तळा यांचे माझे प्रेमस्थान अतरणी गुरुजी यांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगितलं तेव्हा मी त्यांना मनापासून असं नकारच कळवलं की सर त्याची काही गरज नाही अशी म्हणजे, तर सरांनी आग्रह धरला आणि म्हटले की सर नाही तसं झालं पाहिजे काय आपलं मुलांना प्रेरणा मिळाली पाहिजे। तर त्याबद्दल सरांचे मी शब्दशः आभारी आहे आणि मी त्यांचा ऋणी आहे। थोडक्यातच सांगतो, जास्त वेळ घेणार नाही मी, की अनुभव असा आहे की आयुष्य करत असताना संघर्ष कायम असतो, प्रत्येकाचा त्याच्यामध्ये चढ उतार असेल, थोडाफार असेल। तर दरम्यान मी एकदा 2016 पुणे विद्यापीठ गेलो होतो, माझे मित्र तिकडे आहे प्राध्यापक म्हणून काम करतात, तर त्यावेळेस त्यांच्याकडून काही नोट्स घेण्यासाठी मी गेलो होतो। तर त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या नोट्स दिल्या, तेव्हापासून काही सुरुवात झाली असं मला लागत नाही। तर त्या नोट्सवर लिहिलं होतं जे की आम्ही संत साहित्यात असताना करत असतो, वाचन करत असतो, की त्याच्यावरती संत तुकारामांचे 2 ओळी लिहिल्या होत्या। असं होतं की निश्चयाचे बळ तुकामध्ये त्याची फळ, आणि आणखीन होत की असाध्य ते साध्य कधी सायस कारण अभ्यास सुकाम आहे। तर ह्या संतांनी लिहिलेल्या उभी आहेत त्या आपल्यासाठी प्रेरण्यासाठी आहेत आणि त्या मी माझ्याही मी नोंद करून घेतल्या आणि हळूहळू आम्ही तो प्रमाण चालू ठेवला आणि हळूहळू माझ्या ध्येयावर पोहोचलो। खरं तर गेले 2 वर्षापासून मी तळा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची मला संधी दिली। माझे मुख्य प्रेरणास्थान मारुती पोळे सर, आमच्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय यादव सरांनी मला वेळोवेळी लोकांचं मार्गदर्शन केलं, त्यांच्याकडे त्यांचे मी आभारी आहे। खूप सहकार्य मला नेहमी त्यांचं असतं, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, आणि मी त्यांच्यापासून मनापासून प्रभावित आहे। आवाजून आता सांगण्याचा उल्लेख आला म्हणून वेळ आली म्हणून मी स्टाफमध्ये असताना मला फक्त दररोज सरांची लोक जप्त बोलायला मिळते, मला बरोबर आहे सर। जास्त काही बोलणार नाही, खरं म्हणजे सर ते माहितीच असेल किंवा माझा हा इकडचा नाही, एक विनोद पण सांगतो की मला जाणारता जपान पोहोचवे चीन असं नाही, मला जपानला जायचं होतं, मी चीनला पोहोचलो थोडक्यात कॉलेजला। ऍक्च्युली स्पर्धा परीक्षेचा माझा फील्ड आहे। 2018 मध्यंतरी मी पोलीस सब इन्स्पेक्टर मेन्स इंटरव्ह्यू दिला होता, पण अंतिम निवड झाली नाही। मागच्या वर्षी पण माझी मंत्रालय साहेब अंतिम परीक्षा झाली, पण अंतिम निवड झाली नाही। पण एवढं निश्चित आश्वस्त करू शकतो, करू इच्छितो मी आपल्या संस्थेला की अगदी अतिआत्मविश्वास आहे, माझा प्रयत्न चालू आहे आणि आपल्या शाखेला नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आणखी एखाद्याही चांगल्या कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून द्यायचं मला मानस आहे। त्याच्याबद्दल मुलाखतीच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर अभ्यासात किंवा तुम्ही कुठलीही कृती करा त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, संयम हवा महत्वाचा, तर तो आपल्याला यशापर्यंत निघतो, घेऊन जात असतो। सातत्य हा विषय महत्वाचा आहे, स्वतःवर आत्मविश्वास महत्वाचा आहे, परिस्थिती काय आहे ते मॅटर करत नाही, परिस्थिती खरं तर तुम्हाला लढायला शिकवते असं मी माझा स्वतःला अनुभव सांगतो। परिस्थितीचा पुढे ढाल केली तर आपण मागे राहतो असं मला वाटतं, परिस्थितीला ओवरकम कसं करता येईल त्याच्यावरती वेळोवेळी मार्ग निघत असतात। ज्या ठिकाणी मी रिक्षाचा व्यवसाय जास्त केला काळामध्ये, तर त्या करत असताना ऍक्च्युली 12वीमध्ये 5-13 नापास झालो होतो मी, 5 विषयामध्ये नापास झालो आणि मी शाळा बंद केली 12वीमध्ये आणि मी कोकणात निघालो। मुळगाव माझा सातारा आहे, तालुका आहे, आमचे आई वडील पारंपरिक भाजी विक्री आम्ही त्याचा 40-45 वर्ष चालू होतो। तर मी त्यांना न सांगता ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना त्याचं काही समजलं नाही, त्यांनी शाळा सोडली की नाही सोडली। 4 वर्ष त्याच्यामध्ये मी मेकॅनिक म्हणून काम केलं तळ्यामध्ये, करत असताना मग रिक्षाची ओढ लागली। रिक्षा काय प्रकार, ऑटो रिक्षा आमच्याकडे नसते ते गावात, म्हटलं रिक्षा घेऊया 2 रुपये कमावून येते, मग 14 रिक्षा घेतली, 1,35,000 रिक्षा घेतली, चंडीकापासून लोन घेतलं आणि त्याच्या डेली 175 प्रमाणे 2 वर्ष लोन मिळून टाकलं। मी सॅटिस्फाईड होतो, बरं होतं, मस्त चालतं, मग रिक्षा चालू सुरू केली मी। 2008 टर्निंग पॉईंट म्हटला, सॉरी 2011 आमच्या गावात एक नायब तहसीलदार झाला मांगावा सरकारचा गाव, आणि मला आमच्या गावातल्या काही लोकांना सांगितलं की अमुक माणूस नायब तहसीलदार झाला तहसीलदार, त्याच्या सरकारला आपल्याला जायचंय,
तर तू येतो का रिक्षा घेऊन 10 माणसं आले आहे. तर मी म्हणलं पहिले मला 500 रुपये भाडा द्या तर मी येतो. असं मी काय कुठून वगैरे येणार नाही कारण मी व्यवसायिक माणूस आहे. म्हटलं तुला आपल्या गावाचा माणूस आहे तुला त्याचा आनंद वगैरे काय नाही पहिले भाडा द्या तर मी येणार. तर ठीक आहे तुला 500 रुपये भाडा देतो. कार्यक्रम संपेपर्यंत मी रिक्षामध्ये बसलो त्यांना सोडलं. मला काय त्याचं घेणं त्यांना नव्हतं पण बघत विचारलं की 500 राहिले काय कार्यक्रम बघावं. तर मी गेलो तर आमच्या गावामध्ये बरेच लोक होते. त्यातला सध्या एक पोलीस इन्स्पेक्टर मुंबईला उपनगरमध्ये आहे सुभाष जाधव सर. ते होते त्यांचे बंधू होते वेगवेगळे क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रातले लोक होते. 5 मिनिटं बघितलं काय प्रकार आहे तर आणि येऊन मग ते स्टेजवर उतरल्यानंतर मी साहेबांना विचारलंय जे सत्यमूर्ती होते ते काय तुम्ही केलं वगैरे. मला काय माहिती नव्हतं 13 ग्रामपास. आणि मग सांगितलं असं असं आहे तुला ग्रॅज्युएट व्हावं लागेल अनुभव. आणि तिथून खरा प्रवास सुरू झाला. 13 थांबलेलो होतो मी ऑक्टोबर मार्च करत ते एक्झाम सोडवले एम ए फर्स्ट सेकंड करत करत थोडासा वेळ गेला त्याच्यामध्ये. आणि स्पर्धा विषय कंटिन्युअसली करत होतो. दरम्यानच्या काळामध्ये अपयश आलं यश न मिळालं म्हणून ते म्हणलं काहीतरी प्लॅन बी पाहिजे आपल्याकडे थोडस. आणि 2021 ला मी एलएलबी ऍडमिशन घेतलं अशोक साबळे एलबीसी महाविद्यालय खामगाव. 3 वर्षाचा कोर्स मी सलग केला. काही विद्यार्थी बाहेरून करतात असं म्हणतात बाहेर नसतं ते पण दररोज तासिकेला जाणं अभ्यास करणं वेगवेगळ्या इव्हेंटला सहभागी होणं चांगला अनुभव घेतला. आणि 24 ऑगस्ट 2024 ला निकाल बाहेर आलाय विद्यापीठाकडून मुंबई विद्यापीठ. आणि 64% म्हणजे मला समाधान वाटलं की मला आपल्याकडे कॅपॅबिलिटी आहे करू शकतो. तो प्लॅन बी म्हणून त्याच्याकडे होती. तर दरम्यानच्या काळात ते पूर्ण होण्याच्या आधी मला दगडकरी कॉलेज तळा सिरियल मध्ये साहेबांनी आणि सरांनी आमच्या संधी दिली काम करण्याची. तिथं काम करतोय. अजूनही पुढे सांगायचं म्हणलं तर माझा अभ्यास चालूच आहे. येणाऱ्या काळामध्ये बघूया आता अजून ते सस्पेन्स ठेवतो थोडस आपण की काय येत आहे वेट अँड वॉच साठी. तर इतकं जास्त बोलणार नाही. मुलं असतील तर माझ्याकडून काही मुलांना किंवा या क्षेत्रात काम शिकणारी मुलं असतील तर आपण काही वेळ मोठे अजून म्हणजे त्यांना गाईड करण्यासाठी आपण माझ्याकडे आहे ते आपण त्यांना विनामूल्य विनामूल्य म्हणण्यापेक्षा कधी 24 तास कधी अगदी आम्ही उपलब्ध आहे. आम्ही कॉलेजमध्ये नेहमी सांगत असतो. सरांनी माझ्याकडे तोच डिपार्टमेंट दिलेला आहे स्पर्धा परीक्षेचा. तर तो माझा इंटरेस्ट आहे. सध्या मी मराठी विषय शिकवतो सरांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित चाललंय. आणि पुन्हा एकदा आपल्या शाखेच्या माध्यमातून मला जे तुम्ही सन्मानित केलं त्याबद्दल मी आपला आयुष्यभर स्वतःच्या आवडी राहण्याचा प्रयत्न करीन. इतकं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.